हॅलो नित्या मॅडम, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मी सांगीन तिथं लवकर या. आणि मी अगं हिने फोन का कट केला लगेच? काहीतरी गडबड आहे. आणि मला मॅडम का म्हणाली? नेहमीसारखी आई किंवा नित्या का नाही म्हणाली? म्हटलं होतं ना सांगितलं तेवढंच बोलायचं. अगाऊ लोकेशन पाठवते, सेंड कर तिला. सोमा, मी सांगितले तशी तयारी झाली आहे. तू बघ. नित्या, आज तुझा शेवट होणार. म्हणजे नक्कीच हा फोन तिला कोणीतरी करायला लावला असणार. शालिनी, पण मग हिने मला सावध का नाही केलं? कदाचित तिला संधीच मिळाली नसेल. म्हणजे शालिनी आता तिच्या सोबतच असणार. आणि हा फोन कॉल जर मी इग्नोर केला तर लक्ष्मीवर संकट येऊ शकतं. मालकीनबाई, कधी हालचाल करणार आहे तुम्ही? ती नित्या इकडं. नित्या घराच्या बाहेर निघाली की मला कळव. म्हणजे मी सांगते तेवढं कर ग. आणि ऐक, आधिराज तिच्या सोबत नाही गेला पाहिजे. काहीतरी करून त्याला अडकव कामात. नित्या एकटी घराबाहेर पडली पाहिजे. पण राज तर घरात नाहीच आहे. वा उत्तम, मग नित्या निघाली की कळव लगेच. चालेल. पण मालकीनबाई, हॅलो, ठेवलं वाटतं फोन. काहीतरी नक्की शिजायले मालकीनबाईचे लोक. कुठलं लोकेशन पाठवलंय लक्ष्मीने? संकटात असताना सुद्धा ही लोकेशन कशी काय पाठवू शकेल? जावं तर लागेलच, पण एकटीने नको, सोबत कोणीतरी हवं. हॅलो लवली, मी तुला एक लोकेशन पाठवते, तिथे लगेच पोच. पण सावध राहा, नेमकं काय प्रकरण आहे मलाही नीट माहीत नाही आहे, पण धोका होऊ शकतो. मी फोन ठेवते. हॅलो मालकीनबाई, ती नित्या निघाली आहे घरातनं. अहो, पर तुम्ही काय करणार आहे मला तरी सांगा. झाल्यावर कळेल तुला, ठेव फोन. माझी असं का करते? अरे तर ऐक ना. नाही, मी ऐकत नसतो रे. मी काय घरात बसून राहू म्हणतो काय? 25 वर्ष माग मी हेच केलं असते की रे. गौरी, तू लक्ष्मी सोबत थांब. नाही जयदीप, तू एकटा जायचं नाहीयेस, मी बी येणार तुझ्या सोबत. आम्हा घरातच असल, आपण तिला सांगूयात. ती चूक पुन्यांदा करू म्हणतोय. नाही, मी ऐकत नसतो, मी येतो तुझ्या संगत. अम्माची नको ना करू. अगं मायेने बी असा धट्टा धरला होता. तप्रसंग काय तुम्हाला बी माहित नाही, पण मी कोणाला काय बी होऊ देणार नाही. तू काळजी करू नकोस आणि मी आल्याशिवाय दार उघडू नकोस. हा, चल काळजी घे.